ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। बैट्समैन नंदू पाटिल यांच्यावर, स्ट्राइकिंग एंडला नंदू पाटिल, नॉन स्ट्राइकिंग एंडला केतन। दुसऱ्या बॉलवर कडा प्रहार, मिड विकेटला हा फटका येतोय, नंदू यांच्या बॅट मधून बॉल सीमारेषा पलीकडे, षटकार। आणि झेल पकडलेल्या प्रेक्षकांना 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल या स्पर्धेमध्ये। षटकाराच्या बाहेर, बाउंड्री लाईनच्या बाहेर जो प्रेक्षक झेल पकडेल त्याला 200 रुपयाचं पारितोषिक असेल। टीमसाठी विरोधाभास आपल्याला पाहायला मिळतोय। यावेला फुल टो स्क्वेअर लेगला उडवलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, एका हाताने बॉल आतमध्ये फेकण्याचा प्रयत्न, परंतु तरी देखील हाताला ब्रश होऊन बॉल जातो सीमारेषा पलीकडे। 6 धावांसाठी नंदू यांच्या बॅट मधून उत्तुंग षटकार। भागेश करत होता आणि ज्या प्रेक्षकांनी कॅच घेतले त्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक। यावेळेला आणखीन एक चांगला चौकार येतोय बॅट्समॅन नंदू यांच्या बॅटमधून आणि या चौकाराने टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर झाली आहे 31। कुणाल सर, आपण व्यासपीठावर बघत असाल, 5 झेल टिपलेत या स्पेक्टेटरने। एज घेतली आहे, गल्लीमधून बॉल चाललाय थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने, याही वेळेला रन मिळतील, पंचांचा इशारा येतोय चौकार। आणि या चौकारानंतर हे षटक क्रमांक दुसरं इथे संपलंय, 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत 35। पुढे सरसावत फटका हवेत केलाय नंदू यांनी, डीप मध्ये फिल्डर आहे, त्याच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पलीकडे। 6 धावांसाठी मॅक्सिमम षटकार, 11 बॉलमध्ये 33 रन। आणि यावेळेला फुलटोस बॉल पाठवलाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर, 6 धावांसाठी इट्स आउट ऑफ द पार्क, मॅक्सिमम षटकार। फलंदाजीतील जादू, त्याचं नाव वाघबिळचा नंदू, खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते। लाजवाब खेळ नंदू यांच्या माध्यमातून नेतृत्व घेत असताना 58। हाफ ट्रॅकर आणि यावेळेला तुटून पडलाय नंदू, स्क्वेअर लेगला उडवलाय आणि हा देखील बॉल जातोय सीमारेषा पलीकडे। प्रेक्षकांनी सोडलाय झेल आणि ते 200 रुपये नक्की मिळणार नाहीत, परंतु 6 रन येत आहेत नंदूच्या बॅटमधून। आणखीन सांगत असेल मुन्ना झुंड में तो सुअर आते शेर अकेला आता है। यावेळेला आणखीन एक दमदार फटका आणि कॅच ड्रॉप प्रेक्षकांच्या माध्यमातून, बॉल सीमारेषा पलीकडे आणि नंदू यांचं अर्धशतक इथे पूर्ण झालंय। या स्पर्धेतलं हे आताच आजच्या दिवसातलं 3रं अर्धशतक म्हणता येईल, आणि खूप दमदार बॅटिंग केली आहे नंदू यांनी। ठोकले 2 चौकार त्यांच्या बॅट मधून आलेत, काय बॅटिंग केली आहे। आणखीन एक फुलटोस बॉल, हा देखील गॅप मध्ये जातोय आणि हा बॉल जातोय 1 बाउंस सीमारेषा पलीकडे, 4 धावांसाठी चौकार। अशा पद्धतीने 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत 76-76 आणि त्यापैकी 76 पैकी नंदूने धावसंख्या उभारली आहे आतापर्यंत या मॅच मध्ये 57-57 रन नॉट आउट। चंदूजी टूर अगदी निश्चित आहे आणि भरपूर पारितोषिक। यावेळेला फटका हवेत आणि हा बॉल नक्की थायलंडला घेऊन जाईल नंदू पाटील यांना असंच वाटतंय। बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, प्रेक्षकांनी सोडलाय झेल आणि रन मिळतील 6 षटकार। चंदूजी ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना।